गडावर दारू पार्टी नंतर संतापाचा कडे लोट हजारो शिवभक्त गडाच्या सुरक्षेसाठी एकवटले छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला असलेल्या ऐतिहासिक पनाळगडाचे पावित्र्य सध्या धोक्यात आला आहे पनाळगडावर पर्यटकांकडून चक्क दारूची पार्टी होत असतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय पनाळगडावर पर्यटकांसाठी जेवणासाठी असलेल्या झुनका बाकर केंद्रात ही ओली पार्टी होत आहे तर यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचा व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे अशा पार्ट्यांकडे पोलीस व पुरातत्व विभाग लक्ष का देत नाहीत म्हणत शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत अशा पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमी करत आहे तर दुसऱ्या बाजूला येथील झुंडका भाकर केंद्राकडून या पार्ट्यांसाठी विशेष स्टेटमेंट दिले जात असल्याचंही व्हिडिओ मधून दिसत आहे त्यामुळे या झुंडका भाकर केंद्रावर देखील कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक असा पन्हाळगडावरील पावित्र्य धोक्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकोट किल्ल्याचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन तर होतच नाही मात्र आता या गडावर अनधिकृतपणे सरास ओल्या पार्ट्या होताना पाहायला मिळत आहे स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपले रक्त सांडून पवित्र केलेले या जमिनीवरच बसून पर्यटक पार्टी करत आहेत आणि यांना साथ देखील गडावरील झुनका भाकर केंद्र चालक देत आहेत त्यामुळे आता या झुनका भाकर केंद्रावर आणि पर्यटकांवर पोलीस कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमी करत आहेत पन्हाळगडावरील पुरातत्व विभाग या गडाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शिवभक्तांनी केलाय तसेच या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच पन्हाळगडावरील एक बुरोज कोसळला आहे त्यामुळे आता या गडकोट किल्ल्याचे संवर्धन आणि पावित्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय त्यामुळे आज हजारो शिवप्रेमी हे पन्हाळगडावर जमले असून या सर्व प्रकाराचा येथे निषेध व्यक्त करण्यात येत आहे तसेच गडकोट किल्ले संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी